16 धावा प्रत्येक षटका मागे गरज आहे आणि पाहूया रॉयल वॉरियर्स काय करते। 4 षटकांचा सामना। मदन जर कुठे असेल तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। कमेंट्री बॉक्स मध्ये मदन अजय पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि पाहूया धाव मिळालेला नाहीये। पंच निलेश सावंत रॉयल वॉरियर्सचा राखीव खेळाडूंनी व्यासपीठावरती यायचंय। वो बोल्ड, व्हाट अ बॉलिंग। शून्यावरती एक गडी बाद पहिला झटका रॉयल वॉरियर्सला। सामना जिंकण्यासाठी डू ऑर डाय। ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियम वरती मुंबई इंडियन्स साठी प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी डू ऑर डाय आहे, त्याचप्रमाणे या दोन्ही संघांसाठी पाहूया जाज्वल्य हिंदवी चषक 2018। उचललाय, पाहूया बाद होण्याची शक्यता। हो षटकार, डीजे शांत झालाय। शेखर डीजे वाजीव, एक षटक संपलेलं आहे। 8 धावा झालेल्या आहेत, ॲव्हरेज 16 धावा प्रत्येक षटकामागे जरुरी आहेत आणि 3 षटकं बाकी राहिलेली आहेत। या इनिंगच्या अगोदर ज्या मॅचेस झाल्या 14 मॅचेस, 14वी मॅच ही सुरू आहे। 864 चेंडू या मॅचला टाकले गेले। 163 एक सिंगल्सने काढल्या गेलेल्या आहेत। 74 धावा डबल्स आहेत। 14 चौकार आणि 75 षटकार। वाईड बॉल 48, नो बॉल 4 टाकले गेलेले आहेत। लेग बाईज 35 मिळालेले आहे। निर्धाव चेंडू 208 टाकले गेले आणि पहा बाद होण्याची शक्यता। बाद
धावांची गरज. पुढचा चेंडू, एक धाव घेण्यास यशस्वी. धाव संख्या झाली ती 11. चौकार आणि षटकार याची आतिषबाजी शिवाय हा सामना जिंकणं थोडस कठीण. आकाश शेवटचा चेंडू घेऊन संजय याच्यासाठी पुन्हा बॅटची कडा घेऊन घोषित क्षेत्रामध्ये चेंडू. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 12. थोडस कठीणच बोलू शकतो. 12 चेंडू, 53 धावांची गरज रॉयल वॉरियर्स संघाला. श्रीराज आलेत. त्यांनी 6 चेंडू, 7 धावांची गरज असताना मॅच एक हाती घेतली. ते श्रीराज बॉलिंग करतायत. आकुटबाजा चेंडू, स्वेअर चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 13. संतोष सक्सेना पाहूया आपल्या संघासाठी काय करतील श्रीराज. आकुटबाजा चेंडू पुन्हा बॅटची कडा घेऊन एक धाव घेण्यास यशस्वी. धावसंख्या झाली ती 14. आणि पुन्हा झेल होते का पाहूया. सुंदर असा झेल टिपलाय तो. संजय बाद झालेत. षटकार नक्कीच. धावसंख्या भर, धावसंख्या झाली ती 20. पाहूया संतोष सक्सेना काय करतात आणखी आपल्या संघासाठी. अकुट टप्पा आणि बॅटची कडा घेऊन बघूया चेंडू खाली कोण येत आहे. आणि दरम्यान 2 धाव घेण्यास यशस्वी. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 22. 2 चेंडू शिल्लक शिराज यांच्या षटकामधील. पुढचा चेंडू त्रिफळाची झाले ते. शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 22. निर्धाव चेंडू आणि 22 धाव्या झाल्यात. अजूनही त्रेचाळीस धावांची गरज. सामन्याची कदाचित औपचारिकता शिल्लक आहे ही. स्वेअर चेंडू, धन्यवाद पंच निलेश सावंत.
सौकार षटकार धाव संख्या भर धाव संख्या 33 कॉटन बोल घ तीन चेंडूत 32 धावांची गरज एक औपचारिकता फक्त शिल्लक आहे चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट आयोजित हिंदवी चषक 2018 नक्कीच मला वाटतंय शिवशक्ती पाली संघ विजेता एक औपचारिकता फक्त शिल्लक आहे पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि त्याला एकविरा शाळेच्या इथे षटकार मारलाय तो पंकज यांनी 40 धाव संख्या झाली आहे शेवटचा चेंडू शिल्लक एक चेंडू 25 धावांची गरज पाहूया काय होतंय आणि पुन्हा टोलला हा नक्कीच षटकार आणि हिंदवी जाज्वल्य हिंदवी चषक 2018 चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट आयोजित हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित जाज्वल्य हिंदवी चषक 2018 या स्पर्धेचा मानकरी ठरलाय तो म्हणजे सँडी SP11 शिवशक्ती पाले हा संघ आणि उपविजेता ठरलाय तो म्हणजे